तर गाइस गॅस पेटून घेतलेला आहे आणि इकडे तेल घालून घेतलेला आहे. गाइस गुड मॉर्निंग. तुम्ही चॅनलवर आलेच आहात तर लाईक फॉलो सबस्क्राइब नक्कीच करा. कढईमध्ये तेल घालून घेतलं. तेल गरम होतंय तोपर्यंत जीरा आणि ओवा घालून घेते. तेल अजून फारस गरम झालेलं नाहीये तर 2 सेकंड थांबूया. जीरा आणि ओवा छान असं फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये घालून घेऊया हळद घरचं लाल तिखट. गरजेनुसार घालायचे. मसाला चांगला फ्राय झालेला आहे. इकडे मी घेतलेले गवार स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते आपण कढईमध्ये घालून घेऊया. गॅस बारीक करूया. वरतून मीठ घालूया. मीठ पण टेस्टनुसार घालायचे आणि मिक्स करून घेऊया. गाईस 9:30 वाजता मी रोज लाईव्हला येत असते. ज्याची इच्छा असेल त्यांनी लाईव्हला येत जा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत, नुसतं रील्स बघता. चला तर ही आपली गवार चांगली मिक्स झालेली आहे. याला झाकण ठेवून बारीक गॅसवर छान असं शिजवून घेऊया. तर गाईस मी इकडे करून घेते चपात्या. सकाळ पण उठलेला आहे, त्याची आंघोळ झाली आहे. आता आवडते पटापट. तुम्ही कंटिन्यू बघत राहा चॅनल, कुठेही जाऊ नका. भेटते तुम्हाला चपात्या बनवून ब्रेक के बाद. तर गाइस मी आता त्याची स्कूलची तयारी करतोय. तोपर्यंत मी जेवण आवरून घेते बनवायचं. ट्रेनिंगला पण जायचं आणि सक्षम रस्ते शिजलेली आहे. त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया शेंगदाण्याचा कूट आणि मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचा कूट आहे ना, मी थोडासा जाडसर घातलेला आहे. खूप पावडर केलेलं बारीक, तर ते चिपकू चिपकू होतं नुसतं गवार. पण आपल्याला असे सुटसुटीत छान अशी गवार हवी आहे. पण जास्त अशी सुटसुटीत, फार एकदम सुकी नको आहे. थोडीशी अशी ओलसर बघू शकता. पाणी आहे अजून. मी थोडीशी 2 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेते आणि गॅस बंद करून टाकते. इकडे झालेलं आहे टिफिन बॉटल रेडी आणि इकडे चाललेलं आहे सक्षमचं मेडिटेशन. इकडे झालेली आहे मी पण रेडी. चला तर जायचं आता स्कूलमध्ये. पहिले जाऊया, नंतर जाऊया स्कूटी ट्रेनिंगला. तोपर्यंत तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघा, खूप छान आहे. आज छान छान गॅलरीमध्ये फुलावून आलेले आहेत. हे बघा, कारशेटची ट्रेन चाललेली आहे आणि माझ्या झाडांना खूप छान असे फुलं आलेले आहेत. बघू शकता ही शेवंतीचं झाड आहे. ही फुलं लवकर सुकत नाहीत, 4-8 दिवस तरी कमीत कमी अशीच राहतात. मस्त ना. पण ते बघा किती झुकलं आहे झाड. त्याचं इकडं मूळ इकडे आहे आणि ते चाललं आहे इकडं सूर्याच्या दिशेने. झाडांचं काय माहीत नाही. गॅलरीतली सगळी झाडे आहेत ना, ज्या साईडने सूर्य उगवतो ना त्या साईडने झुकलेले असतात. बघा माझी बाल्कनी किती छान आहे. हिरवी हिरवी गार मस्त. मुंबईची राणी ही मुंबईची राणी आहे, महाराणी आहे. नुसतीच राणी नाही, याच्याशिवाय सगळा अधुरं आहे मुंबईमध्ये ही ट्रेन. चला तर आता जाऊया स्कूलमध्ये. पहिलं टिफिन बॉटल भरून घे नीट. भरली. झाला रेडी पूर्ण? चला पोरगा रेडी झालेला आहे स्कूलला जायला. सक्षम तू गाईजला गुड मॉर्निंग केलं का? कधी करणार? गुड मॉर्निंग एवढ्या प्रेमाने. इकडे बघ, चला जायचंय का?
तर गाईज मी आलेली आहे ट्रेनिंगला आणि माझ्या स्टुडंटला मी गाडी दिलेली आहे चालवायला. ती चालवते, तिला चांगली येते चालवायला. असं चला आता तिला दाखवते, बघा ती कशी गाडी चालवते. इकडे चाललेलं आहे ट्रेनिंग, बघू शकता. काल मला ह्याच रोडला पंकज भेटला होता एकदम अचानक भयानक. पंकजच्या याच्या आधी मला बोललेच होते की मी इकडे राहतो म्हणून, तर काल अचानक भेट झाली. जावा जावा, सरळ जायचा प्रयत्न करा, पाय खाली घ्या. थोडा आवाज ढके ना, बडा आहे क्या वो? बाहेर क्यों आ रहा है? ये घूम रहा है ना, तो घूमना नहीं चाहिए ना. कब मिलेगा? कल आती हूँ. ये क्या अभी प्लेन हो गया है ना, हाथ लगा लगा के. हाँ. तो ग्रिप नहीं पकड़ता है, तो ग्रिप की रही बोली अभी लगा लू. पहले इसको लाइन था तो ग्रिप मिलता था, और ज्यादा लेडीज चला चला के उसका गया, प्लेन हो गया वो. इतना देने